नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचे मत लाईव्ह. मी फेरोज मनियार. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पत्रकारावर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह पत्रकारांनी केली मागणी. सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षण प्रकरणी मुखेड बंदला हिसक वळण मिळाले असून या प्रकरणी वृत्त संकलन करण्यासाठी गेलेले पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख रियाज व कार्याध्यक्ष रामदास पाटील यांच्या विरोधात मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने जिल्ह्यातील खळबळ उडाली आहे. राजकीय देशपोटी पत्रकारावर गुन्हा दाखल करणे लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची गळा घोटण्याचा प्रकार असल्याचे मत तालुक्यातील सामाजिक व राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मुखेड तालुका अध्यक्ष शेख रियाज, कार्याध्यक्ष शिवराज उर्फ रामदास पाटील जाधव यांच्यावरील दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी निवेदन देण्यात आले. युवा नेते राहुल लोबंदे, रिपब्लिकन सेनेचे तालुका अध्यक्ष श्रावण नरबागे, युवा जिल्हा अध्यक्ष अनिल सिरसे, युवा पॅथर तालुका अध्यक्ष मोहनदादा गायकवाड, शहर अध्यक्ष बालाजी बनसोडे, गौतम गवळे, साहेबराव चांदोळीकर, विशाल गायकवाड, गौतम कांबळे, पत्रकार संरक्षण समितीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डोईजड, सलाउद्दीन शेख, NUSI शहर अध्यक्ष खाजा धुंदी, अजय कांबळे, मुक्तार शेख, रितेश कांबळे, पत्रकार मेहताब शेख आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. यासह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनावर तालुका सचिव अनिल कांबळे सलगरेकर, उपाध्यक्ष शादीक तांबोळी, मोतीपाशा पाळेकर, गंगाधर सोंडारे, मुस्तफा पिंजारी, बबलू मुल्ला, भारत सोनकांबळे, शादुल होनवडचकर, दत्तात्रेय कांबळे, जयनोदीन पटेल, रावणगावकर, सय्यद मुजीब, जयभीम सोनकांबळे यादीच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत. यासह पत्रकार शेख रियाज यांच्यावर खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात तंजीम ए इन्साफ या सामाजिक संघटनेच्या वतीने देगलूरचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. नांदेड जिल्ह्यातील व मराठवाड्यातील विविध सामाजिक संघटने व पत्रकार व राजकीय नेत्यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, जनतेचे मत लाईव्ह. आपण पाहू शकता पोलिसांच्या साक्षीने सकल मराठा समाजाच्या वतीने संतप्त मराठा बांधवांनी हॉटेल बंद न केल्यामुळे नासधूस सुरू केले. यावेळी स्वतः पोलीस निरीक्षक सुभाष राठोड उपस्थित दिसत आहेत. मग पत्रकार शेख रियाज यांच्यावर कोणत्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला हा प्रश्न सर्व मुखेडवासियांना पडला आहे. Thank you.
पाटील पाटील